आज मी इथे मुंजी बंधनाच्या सोहळ्याला आलेली आहे. ह्या कार्यक्रमाला मी पहिल्यांदाच हा पेशवाई थाटाचा कार्यक्रम पाहिला आणि मला तो खूपच आवडला. आणि त्याच्यामध्ये जे आपले संस्कार आहेत, म्हणजे आपण नेहमी जी मुंज बघतो आणि ही जी मुंज आहे त्याच्यामध्ये जी पालखी सोहळा आहे, इतर जे मुंजी बंधनामध्ये अष्ट नद्यांचं पाणी येतं आणि त्यांनी त्याच्यावर अभिषेक केला जातो, हे जे सगळं दाखवलेलं आहे ते मनाला अगदी इतकं भावतं आणि पटतं की आपण मूळ संस्कारापासून बाजूला गेलेलो नाही आहोत. साध्या मुंजीपेक्षा हा जास्त आपल्या मनाला आतपर्यंत जाऊन पोचतो, हृदयापर्यंत जाऊन पोचतो. आपली संस्कृती, पेशवाई, हा सगळा थाट आपल्याला ह्यातनं पाहायला मिळतो. आर्य आणि चाणक्य ह्या ज्या संकल्पना इथे दाखवलेल्या आहेत, चाणक्य नीती आपण ऐकलेली असते पण ती इथे पाहायला खूपच छान वाटते. आणि ते जे मुंजी बंधनामध्ये मुलावर संस्कार करतात, जे आपल्याला सांगतात, ते परत आपण ऐकतो आणि सगळ्यांना ते ऐकायला मिळतं. अतिशय छानच सोहळा आहे हा, मी पहिल्यांदाच पाहिला सोहळा. आणि मी खरोखरच निश्चित सगळ्यांना सांगेन की तुम्ही ह्या निमित्ताने असा पहा सोहळा, आणि जर मुंज करायची असेल तर ह्या पद्धतीने करा. त्यामुळे सगळे जे विधी आहेत ते पेशवाई पद्धतीने होतात आणि आपण त्या काळात जाऊन रमतो परत. मला आर्य आणि चाणक्यांच्या भूमिका फारच आवडल्या आणि हे जे सुंदर असं संकल्पना सादर केली ती खूप आवडली.